विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर. मुस्लिम महिलांसोबतच बिगर मुस्लिमांनाही मिळणार वक्फ बोर्डात प्रतिनिधित्व. हायकोर्टाच्या नकारानंतर सुप्रीम कोर्ट हिजाब बंदीविरोधात सुनावणीसाठी तयार. मुंबईतल्या एनजी आचार्य अँड डीके मराठे कॉलेजमधल्या हिजाब बंदीविरोधात उद्याच सुनावणी. बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश. 400 अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती. दिव्यांग प्रमाणपत्रातल्या एबीपी माझानं उघड केलेल्या बोगसगिरीची एसआयटी मार्फत चौकशी करा. विजय वडेट्टीवारांची मागणी. बच्चू कडू म्हणाले, आम्ही आमच्या पद्धतीनं चोप देऊ. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी जमा होणार. दिंडोरीच्या सभेत अजित पवारांचा पुनरुच्चार. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशीही गाठीभेटींचा सिलसिला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सुनीता केजरीवालांची भेट, तर संध्याकाळी सोनिया गांधींना भेटणार. कांदाप्रश्नी विरोधी खासदारांचं आंदोलन. गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसद परिसरात घोषणाबाजी. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन. 5 दशकं डाव्यांचं राजकारण करणारा धुरंधर काळाच्या पडद्याआड. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळ्याचं पुण्यात जल्लोषात स्वागत. स्वप्नीलच्या हस्ते दगडूशेठची आरती, तर बालेवाडीत भव्य रोड शो. पहलवान विनेश फोगटचा जड अंतकरणानं कुस्तीला अलविदा. ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेशची एक्सवर पोस्ट. विनेश फोगटवरून राज्यसभेत गदारोळ. चर्चेची मागणी फेटाळल्यानं विरोधकांचा सभात्याग. विनेशच्या अपात्रतेचं राजकारण करू नये, धनखड यांची समज. कर्जाचे व्याजदर जैसे थेच. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.